अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड मॉडर्न कॉलनी या ठिकाणी माजी नगरसेविका ज्योती अमोल गाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय. नियोजनबद्ध विकास कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत असून आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाहीये. आतापर्यंत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात आला असून पुढील काही महिन्यात बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागलेली दिसेल. त्यापुढील काळात नवनवीन संकल्पना राबवून महाराष्ट्रात नगर एक विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल असं काम उभं करू. मॉडर्न कॉलनी या नावाप्रमाणेच विकासाची कामे मार्गी लावली आहे. या भागातील नागरिक नेहमीच विकासाच्या कामाबरोबर उभे राहिले. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बंद पाईप ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्यानंतर आता रस्ता काँक्रीटीकरणाचं काम देखील मार्गी लागेल. अमोल गाडे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून घेतला असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. गुलमोहर रोड मॉडर्न कॉलनी येथे माजी नगर सेविका ज्योती अमोल गाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल गाडे, संपत नलवडे, मयूर कुलथे, आरिफ शेख, जितू गंभीर, सुनील गायकवाड, सचिन लोटके, आसिफ खान, दिलीप कुलकर्णी, मनीष शेळके, अजय साबळे, सुमित महाजन, मुकुंद बेरड, राजेश तोत्रे, कार्तिक मंडल, सुनील टकले, अनिल टकले, युवराज कुलथे, आदिराज शेळके, अभिजित देशमुख, बाळासाहेब देशमुख, श्रीधर शेळके, हरिभाऊ देशपांडे, ॲडव्होकेट समीर शेख आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना अमोल गाडे म्हणाले, मॉडर्न कॉलनी परिसरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचं काम प्रलंबित होतं, ते काम आता पूर्ण होणार आहे. प्रभागातील एकेक काम हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावलंय. जमिनी अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन काम पूर्ण केल्यानंतर आता रस्त्याची कामं हाती घेतली आहे असं ते म्हणाले. तर आसिफ खान यावेळी म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने नगर शहराला चांगलं नेतृत्व मिळालं असून त्यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे मार्गी लावली जात आहेत. तसेच ते नागरिकांच्या थेट संपर्कात असल्याने नागरिक देखील आपले विविध प्रश्न, समस्या हक्काने त्यांच्याकडे मांडत असतात आणि ते सोडवले देखील जातात. त्यांचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. तर यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, संपत नलावडे, मयूर कुलथे आदींची भाषण झाली. तर जे प्रशासनाला जर कळालं तर ते कोणाचे ऐकत ते काढून टाकतात असा प्रयत्न अनेक ठिकाणी आमच्याकडे आपल्याला माहिती घे. जे मोठे मोठे पदाधिकारी लोक आहेत महानगरपालिकेमध्ये त्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं ते लोकांसाठीच केलं. लोकांचे असे तुमच्यासारख्या लोकांनी सांगितले बंद करा बंद करा. त्यांनी पाईप टाकले. पंचशील हॉटेलपाशी देखील अरे बाई तिकडं पाईप टाकले होते. एक महानगरपालिकेचा तेव्हा एक प्रमुख पदाधिकारी होता तर ते काढायला लावले मनोटे साहेब. तिथं दुसऱ्या दिवशी त्या अधिकारी तक्रार झाली पेपरला पडलं सगळे काढायला लावले. पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होते मला ना वडा बंद करायचा ते नागरिकांना त्रास होतो पण तरी देखील त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ते काढून घेतले आणि त्यांना पोलीस स्टेशनला देखील त्या अधिकारी वर्गाने तक्रार केली. पण आपलं तुम्ही जे सांगताय थोडं जे प्लॉटमधून फक्त पास करायचं आणि प्लॉट धारकाची देखील परवानगी मिळाली आहे मला वाटत नाही काय अडचण येईल. जे काय खर्चाचा विषय असेल ते मयूर शेठ आहेत मयूर शेठ बघून घेतील. खर्चाची फार काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. ते काम आपण मार्गी लावू. खरं तर ह्या दोघा मंडळींनी पाठपुरवठा केला हे काम आपल्याला मंजूर करून आणलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर जसं नाव मॉडर्न आहे आम्ही नेहमी सांगत असतो की नगरले मॉडर्न रस्ते करायचे तर तुमचे कोणाचं नावच मॉडर्न आहे त्याच्यामुळे ती खरी मॉडर्न होणारी रस्ता हे कॉन्क्रीट झाल्यानंतर. तुम्ही छोटे साहेब डांबरीकरण झालं तरी खूप आनंदी व्हायचे लोक पण आता डांबरीकरण कोणाचं समाधान होत नाही. आता सगळ्यांचं म्हणणं आहे कॉन्क्रीट करा. तुम्ही सगळे कॉन्क्रीट करा आमच्याकडे कॉन्क्रीट करा अशी लोकांची आता धारणा झाली भावना झाली. मागच्या काळामध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी सगळ्या नगरसेवक मंडळींना सांगत गेलो की तुम्ही आता निधी कमी आला हरकत नाही थोडा रस्ता करा सगळी कॉलनी नाही कवर झाली तर हरकत नाही पण जेवढं करणार तेवढं कॉन्क्रीट करा. लोकांना वाटतं आमच्या दारात नाही घेतलं तेवढंच घेतलं पण तसं नसतं. जेवढं निधी येईल तेवढं काम पुढं करावं लागतं. त्यामुळे हे सगळे मंडळी प्रयत्नशील असतात पाठपुरवठा लागतो चांगल्या विचाराची मंडळी आहे आणि विचार देखील फार महत्त्वाचा असतो की मनुष्य कुठल्या विचाराचा आहे कशाप्रकारे काम करणार आहे त्याने काय काम केलं विचार फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं ही सगळी मंडळी चांगल्या विचाराची आहेत आणि म्हणून त्या चांगल्या विचारामुळेच आज आपल्याकडं कॉलनीपर्यंत काम आलं आहे. आपल्याकडं खरं तर प्रमुख रस्ता म्हणजे गुलमोहर रोड आहे. तसं मी नेहमीच सांगत असतो अनेक वेळेला टकले जर
हे नगरचं उपनगर झाले निर्माण, त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं उपनगर हे गुलमोह रोड तयार झालं. कारण हे शहर दोन विशेष आतलं शहर होतं, म्हणजे मायवडा वेस्ट दिल्ली गेट वेस्ट, याच्या बाहेर शहर नव्हतं, म्हणजे सगळा बाकी ग्रामीण भाग होता. आणि मग त्यावेळेला नगरपालिकेच्या कालखंडामध्ये 90च्या दशकामध्ये त्यावेळेला शेटे साहेब 90च्या दशकामध्ये गुलमोह रोडचं उपनगर तयार झालं. तुम्ही देखील तिथंच राहता बालबुद्ध साहेबांच्या घरापाशी, त्यामुळं सगळ्यात पहिला उपनगर हे गुलमोह रोडचं तयार झालं. मग 95च्या 94-95 दशकामध्ये पाईपलाईन रोडची निर्मिती झाली. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस आमदार रूपी तुमच्यासारख्या लोकांनी संधी दिली, त्यावेळी आमच्यासारख्या लोकांनी वेगवेगळे उपनगर तयार केले रस्त्याच्या माध्यमातून. मग तपोवन रोडचं उपनगर तयार झालं, इकडं नागापूर बोलेगावचं उपनगर तयार झालं, इकडं मुकुंदनगरचं उपनगर तयार झालं, तिकडं सारसनगरचं उपनगर तयार झालं. केडगावमध्ये आज जवळपास केडगावच भाग, केडगाव उपनगर हे 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलं गेलेलं आहे. केडगाव लिंक रोडचा भाग वेगळा, तिकडं नेप्तीच्या नेप्ती परिसर नेप्ती रोड जो आहे तो भाग वेगळा, मग देवीकडचा भाग वेगळा, इतकं ते दौंड रोडचा भाग वेगळा, इतकं केडगावचं देखील एक व्यापक ते उपनगर तयार झालं. म्हणजे हे उपनगरांचं वेगळं एक विकासाचं झालं रस्त्यांच्या माध्यमातून निर्माण झाल्यानंतर हे शहर वाढत गेलं. आणि म्हणून आपल्याकडं जो मॉडर्न कॉलनीचा भाग आहे हा देखील खरं तर गुलमोह रोडच्या उपनगराचाच भाग आहे. ही लोकवस्तीशी वाढली नव्हती, बसा बसा, ही लोकवस्तीशी वाढली नव्हती, पण ही तुमच्या सगळ्यांनी इथं आता हळूहळू ती वाढायला लागली. वाढायला लागल्यानंतर कुठंतरी आता इथं जसं पूर्वी मयूर राहायला आल्यानंतर मयूर सारखा सांगायचं मी राहायला गेलो. कामाचे उद्घाटन एवढं चालू आहे, असं नाही की उद्घाटन केलं ना काम चालू नाही. प्रत्येक ठिकाणी आज उद्घाटन केलं की दुसऱ्या दिवशी तिथं जेसीबी चालू होत आहे. आता आम्ही आतापर्यंत एवढं माऊली संकुल ते आपला हा जो मेन रोड आहे आबा यांनी काम उद्घाटन केलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच लगेच जेसीबी तिथं डंपर चालू, लगेच काम चालू झालं सगळं. तसंच पत्रकार चौकापासून ते भिंगारवाला चौक या रोडचं उद्घाटन केलं, दुसऱ्याच दिवशी तिथून काम चालू झालं. म्हणजे कामाचं एवढं आता जोरात वेग चालू आहे, त्याच्यामुळे भाईंना काय आता वेळच भेटत नाही. एवढे उद्घाटन आहेत, प्रत्येक कॉलनी रस्ते आहेत, त्याच्यामुळे थोडं तर त्यांना उशीर होतो. तर आता आपण समजून घेऊ, कारण की पहिलेपासून भाईंनी आपल्याला पहिले पण 2014 मध्ये पण भाईंना आपण रस्ता मागितला, त्यांनी लगेच रस्त्याचं काम करून दिलं. त्यावेळेस एवढे आपल्याला चिखलातून पायवाटकडून जायची वेळ होती, पण त्यावेळेस भाईंनी जेव्हा पाहिलं 2 वेळेस आल्यानंतर, पण पहिले भाईंनी आपलं रस्त्याचं नियोजन लावून दिलं. तसंच मग आता यावेळेस पण आत्ता आम्ही 1 महिन्यापूर्वी आपल्या कॉलनीतले सगळे मित्र परिवार आम्ही गेलो होतो, तर गायकवाड साहेब होते सगळे होते. तर मेन प्रश्न होता की ड्रेनेज लाईनचं काम चालू होत होतं, आणि ड्रेनेज लाईनचं काम चालू होत होतं पण रस्त्याचं नियोजन नव्हतं. मग आम्ही भाईंपाशी प्रश्न मांडला की बाबा ड्रेनेज लाईनचं काम झाल्यावर आम्ही रस्त्याचं कसं करणार. मग तोपर्यंत भाई म्हणजे थोडं थांबा. मग त्या संपत नरोड्यांना सांगितलं थोडं थांब, मी काहीतरी करतो. भाईंनी 1 महिन्यामध्येच आज 2024 मध्येही आपल्या रस्त्याचं काँक्रिटीकरण काम असेल, म्हणजे 10 वर्षामध्ये आपल्यानंतर दुसऱ्यांदा रस्त्याचं काम आज आपल्या संग्राम भाईंच्या माध्यमातून आपल्या कॉलनीत होत आहे. आजच्या आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित संग्राम भाई असतील, तसेच आमच्या सोबतचे सर्व सहकारी नगरसेवक असतील. आज आम्ही सगळं सर्व नगरसेवक मिळून किंवा संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शहरात काम करत असताना अत्यंत नियोजनबद्ध कामाचं नियोजन, प्रत्येक तळागाळापर्यंत आपली विकास कामं गेली पाहिजेत. विकास कामातून नागरिकांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, याच्यावर पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून तळागाळातल्या पूर्ण 0 घटकापर्यंत साहेबांचा सुविधा कशी पोहोचवता येईल याकरता जे काम केलं जातं, या विचाराने जेव्हा काम केलं जातं ते विकास कार्य नेहमी पुढं गेलेलं दिसतं. ज्याला नियोजन शून्य कार्यक्रम असतो, ज्याला विकासाचं व्हिजन नसतं, तर ते मागच्या काळामध्ये आपण बघितलं. आज आपल्या सावडी उपनगर परिसर असाल, शहरामध्ये असतात, सध्या कुठेही जा तुम्हाला सगळीकडं विकास कामं चालू दिसतील. तर ही जी विकासगंगा आहे आपली अशी ही पुढं चालली. आज जो आपल्या कॉलनीचा जो प्रमुख प्रश्न होता, आता गेल्या पावसाळ्यामध्ये आता 5 वर्ष झाले मी इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना, महाजन साहेब असतील, खान साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून मी दर पावसाळ्यामध्ये इथे यायचो. परिस्थिती अशी राहायची का कॉलनीत पावसाचं पाणी व्हायचं, म्हणजे ही कॉलनी नव्हती, राहत हे नाला वाहत होता पूर्ण. तर त्या अनुषंगाने आमचे संपत्ती नलोडे असतील यांनी आज इथं बंद पाईप गटरचं काम सुरू केलं आहे. पावसाळ्याचं जे पाणी येतं त्यासोबत असताना आपण संग्राम भाईंच्या माध्यमातून रस्ता काँक्रिटीकरणचंही काम सुरू केलं. एक साहेब तुम्हाला सांगायची गोष्ट अशी चांगली, आमदार साहेब इथं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी इथं आलो, जे जे करायचं ठरलं तर कॉलनीतल्या लोकांचं एकच असायचं, आपण भाईंकडे जाऊ आणि भाई म्हणतील तसं करू. यांचं इतकी एकी या कॉलनीमध्ये आणि प्रत्येक मिटिंगमध्ये एकच ठरायचं का आपण संग्राम भाईकडे जाऊन भाई म्हणतील तसं करायचं. म्हणजे आज जे तुमची अटॅचमेंट आहे, पारिवारिक अटॅचमेंट आज संग्राम भाईबरोबर राहिली,
हीच अटॅचमेंट येत्या काळामध्ये आपली सगळं बरोबर राहील आणि येत्या काळामध्ये आपणही तेवढ्याच आतापर्यंत भैया आपल्यासाठी उभा राहत आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण भैयांसाठी आपण खमकरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि मी आपल्या कॉलनीच्या वतीने भैयांना ग्वाही देतो का आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहेत. नगरसेवक झाल्यानंतर सगळ्याच नागरिकांची अपेक्षा होते की आमच्या पण कॉलनीत रस्ते झाले पाहिजे. मी जेव्हा कधी मंदिरात यायचो तर मला काकू भेटायच्या, काकू बोलायचे की तुम्ही सगळीकडे काम करता आमच्या कॉलनीत काम नाही करत येत. त्यांची कायम तक्रार राहायची पण त्यांच्या तक्रारीची मी दखल घेऊन लवकरात लवकर म्हटलं रस्ता आपला करून देतो आणि ते काँक्रीट रस्ता करून देऊ हे अशी मी त्यांना गवाही दिली होती आणि आज त्याचं काम चालू होतं आहे. त्याचा मला आनंद होतो आहे आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण होईल. काम चालू झाल्यानंतर थोडा त्रास होणार या गोष्टीचा आपल्याला, गाड्या लावायला त्रास होईल काही दिवस, परत ते काँक्रीट झाल्यानंतर रस्ता क्युरिंगसाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.